नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट टिप्स घेऊन आलेले आहे. एक, शेवग्याच्या शेंगा करताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाका, त्यामुळे शेवग्यांच्या शेंगांचा कडवटपणा कमी होतो. टिप नंबर 2, उपमा बनवताना रवा भाजताना किंचित जिरे घालून भाजावे, म्हणजे उपमा खूप स्वादिष्ट बनतो. टिप नंबर 3, पनीरची भाजी घट्ट होण्यासाठी जर किचनमध्ये काजू नसतील तर तीळ घालून वाटण बनवा, यामुळे भाजी घट्ट होते आणि स्वादिष्ट लागते. टिप नंबर 4, बाजरीची भाकरी बनवताना मोडत असेल तर त्यात थोडे गव्हाचे पीठ मिक्स करा, बाजरीची भाकरी बनवताना ती मोडत नाही. टिप नंबर 5, चहा चवदार होण्यासाठी त्यात विलायची आणि आले ठेचून टाका, म्हणजे चहा टेस्टी बनतो. टिप नंबर 6, डाळिंब दररोज सकाळी खावे, यामुळे शरीरात ताकद येते. टिप नंबर 7, साबण सतत जर हातातून किंवा फरशीवरून सटकत असेल तर त्याला रबर लावल्यामुळे साबण हातातून सटकत नाही. टिप नंबर 8, किचनमधील किसनीला धार लावण्यासाठी दिवाळीमध्ये शिल्लक राहिलेल्या मातीच्या पणत्या घासाव्या, यामुळे किसनीला आपोआप धार लागते. टिप नंबर 9, रोजच्या रस्सा भाजीला जर वाटण नसेल तर चणा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ थोडे भाजून घ्यावे आणि पाणी टाकून स्लरी तयार करून ती भाजीमध्ये टाकावी, यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो व चवसुद्धा छान लागते. टिप नंबर 10, नॉनव्हेज भाजी बनवताना वाटणामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि पांढरे तीळ घाला, यामुळे भाजीला चव छान येते. टिप नंबर 11, फिश फ्राय बनवताना फिशला लिंबू आणि मसाले लावून ठेवा आणि कुरकुरीत बनवण्यासाठी 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे बेसन पीठ आणि मीठ टाकून फिश त्याच्यामध्ये घोळून तळून घ्या, फिश बघा मस्त कुरकुरीत होतात. टिप नंबर 12, वरण बनवताना तूर डाळ आणि मूग डाळ आणि मसूर डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टोमॅटो टाकून कुकरला शिजवून घ्या, डाळ छान शिजते आणि वरण चवदार लागते. टिप नंबर 13, पावभाजी बनवताना त्यात थोडे बीट टाकावे, यामुळे पावभाजीला रंग छान येतो आणि भाजीसुद्धा पौष्टिक बनते. टिप नंबर 14, तांबे आणि पितळाची भांडी घासण्यासाठी दिवाळीसाठी उरलेल्या पणत्यांना किसून घ्या आणि तयार झालेल्या पावडरने तांब्याची काळी झालेली भांडी घासल्यास भांडी छान चमकतात. टिप नंबर 15, चिकन शिजवताना पाणी न घालता झाकण ठेवून शिजवा, त्यामुळे चिकनला भन्नाट चव येते. टिप नंबर 16, शेव कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका, शेव संपेपर्यंत कुरकुरीत राहते. टिप नंबर 17, हाताला मच्छी व कांद्यांचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळावे आणि हात धुवावे, असे केल्याने वास निघून जातो. टिप नंबर 18, काजू बदाम वेलची यांची पावडर करून ठेवा, मग ते इन्स्टंट शेवयांची खीर बनवताना तुम्ही वापरू शकता, खीर छान घट्टसर होते आणि चवीला अप्रतिम लागते. टिप नंबर 19, शिळा भात वगैरे परतून खाताना त्यात थोडा हिंग टाका, म्हणजे तो बादत नाही. टिप नंबर 20, वरणाला फोडणी देताना फोडणी दिल्यावर लगेचच झाकण ठेवावे, त्याने फोडणीचा वास वरणातच राहतो आणि वरण खूप टेस्टी होते.
आपल्या किचनमध्ये नेहमी उपयोगात येणाऱ्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मैत्रिणींनो, परत भेटूया अशाच एका किचन टिप्सच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।